नमस्कार, डेली व्ह्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 38व्या राज्य चॅम्पियनशिप स्केटिंग स्पर्धेमध्ये बेळगावच्या साई पाटील हिने गोल्ड मेडल मिळवून बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे। साई पाटील ही स्पेशल चाइल्ड असून हिने उत्तम स्केटिंग प्रदर्शन करत नॅशनल स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली आहे। यावेळी तिची आई अर्चना पाटील हिने कोच शिक्षकांचे आभार मानले आहेत। सर भरपूर हे करतात, तिला मार्गदर्शन करतात की असं नाही आणि काही असलं की सरांनी फोन केला जरी तरी ते किती रात्री असू दे किंवा दिवस असू दे फोन उचलून सांगतात सरांना म्हणजे सही साठी। सई ही स्पेशल चाइल्ड आहे तर तिनं या स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं, त्याबद्दल तुमची भावना काय आहे? भरपूर असं वाटायलं की आपलं जे कष्ट होते असं म्हणजे जग जिंकून आले असं वाटायलं। घरच्यांचा सपोर्ट कसा होता? भरपूर म्हणजे सगळे सर्वच खूप करतात तिच्यासाठी, त्यांचं तर आधी मला धन्यवाद म्हणायचं आहे, मनापासून धन्यवाद म्हणायचं आहे। शाळा आणि हे स्केटिंग हे प्रशिक्षण कसं जमून आणते ती? आणते परत आणि स्विमिंगला पण जाते ती, तबला क्लासला जाते, ट्युशनला जाते। त्याच्यामध्ये म्हटलं तर म्हणजे जे शाळेचे मॅडम वगैरे आहेत ते पण भरपूर सपोर्ट करतात, कारण मी 5 पर्यंत शाळा असते, मी तिला 3 आणते, 3 नंतर ती स्विमिंगला जाते, नंतर स्केटिंगला येते, नंतर ट्युशनला जाते। पण सगळ्यांची इच्छा आहे की सई चांगली व्हावी। साई पाटील बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी येथे नेहमीच सराव करत असते। तिला स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे।